गुड आफ्टरनून फ्रेंड्स, कसे आहात? आपण जे लॉगॅरिथम चालू केले, युजेस ऑफ लॉगॅरिथमिक टेबल, ठीक आहे? लाईक हियर, सुरुवातीला कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आपण, नंतर मॅन्टेसा, नंतर हाऊ टू सी लॉगॅरिथम, हाऊ टू सी अँटी लॉगॅरिथम, नंतर लॉ ऑफ लॉगॅरिथम आपण बघितला आहे. त्यातला पहिला जो लॉ बघितला आहे, लॉगचा गुणाकार लॉगची बेरीज, म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, लॉगची काय असते, ॲडिशन्स. आज आपण सेकंड लॉ बघणार आहे. तो लॉ आहे तो बघा, लॉग लॉग ए अपॉन बी, म्हणजे लॉगची डिव्हिजन, लॉगची काय असणार आहे, सबट्रॅक्शन्स. क्लिअर? आपला जो सेकंड लॉ आहे, ठीक आहे, समजलं? लॉगचा भागाकार लॉगची वजाबाकी, लॉगचा गुणाकार लॉगची बेरीज. ठीक आहे, सुरुवात करायची. लॉग टेबल असेल तर काढून ठेवा. आपण पहिले युनिट बघू, 729.3 बघा. फर्स्ट 729.3 अपॉन 52.79 हे आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे, बघा. आता लेट एक्स इज इक्वल टू 729.3 अपॉन 52.79. ओके, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, लॉग एक्स लॉग 729.3 अपॉन 52.79. ओके, लॉग एक्स तसाच, लॉगचा भागाकार लॉगचे काय असणार आहे, सबट्रॅक्शन्स, म्हणजे लॉग 729.3 मायनस लॉग 52.79. क्लिअर? इथपर्यंत काय अडचण? आता बघा, हे मी असं लिहितो, लॉग 729.3 लॉग 52.79 हे लिहिण्याची काही गरज नाही. इथे डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक जर मांडली असते अशी, तुम्ही याची कॅरेक्टरिस्टिक किती देणार आहे, 2. ज्या पहिल्यांदा व्हिडिओ बघताय त्यांनी सगळे सुरुवातीचे व्हिडिओ बघा तर समजेल. नंतर याची कॅरेक्टरिस्टिक काय असणार आहे, 1. इथं साईन कोणतं आहे, सबट्रॅक्शन. अतिशय केअरफुली बघा, म्हणजे आपण हा जो बघतोय लॉ, इथले जे सबट्रॅक्शन्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे, आता काय करायचं, लॉग बघायचा कशाचा, 72 चा 93. तुमच्याकडे पुस्तक आहे लॉग टेबल, लॉग टेबल मध्ये तुम्ही पान नंबर सिक्स अँड सेवन मध्ये बघा, 72 चा 93 बघा, 86.29 आहे बघा, 8629 चेक करा तुम्ही पण, बघा ते व्यवस्थित. नंतर बघायचं आहे 52 चा 79 72 25 मी फास्ट ऑलरेडी मी बघून ठेवलेले आहेत आपला वेळ वाचण्यासाठी. तुम्ही पण सगळ्यात महत्त्व चेक करा, माझ्याकडून मिस्टेक होऊ शकते, येते लक्षात? त्यामुळे तुम्ही व्यवस्थित केअरफुली काय करा, व्यवस्थित बघा. तुम्हाला त्यासाठी मी लॉक कसे बघायचे, मॅन्टेसा कसाही करायचा, हे तुम्हाला ऑलरेडी स्टडी शिकवलेले. बघा आता सबट्रॅक्शन्स, 9 मधून 5 गेले, 4, 2 मायनस 2 0, 6 मधून 2 गेले, 4, आणि 8 मधून 1 1. ओके, आपल्याला लॉग एक्स 1.1404. ओके, आता एंटी लॉग घेऊ, मल्टीप्लाय करू इंटू लॉग एक्स, एंटी लॉग 1.1404 हा काय जाईल, म्हणजे काय राहील, एक्स. आता एंटी लॉग बघताना आपण काय करतो, डेसिमल पॉईंटच्या पुढचे जे नंबर आहेत, 2 नंबर त्या खाली अंडरलाईन, आणि 5 नंबर 8 9 वरती 14 चा 0 बघा, आणि 4 मेन डिफरन्स काय करा, ॲड करा. 14 चा 0 4,
14 04 अँटीलॉग जो आहे 1381 बघा 1381 आणि लास्टला काय करतो आपण यात 1 प्लस ऍड करतो 1 आणि 1 2 1 2 दोन डिजिट सोडायचे किती दोन डिजिट्स समजलं 14 04 1381 आणि हा जो ह्यात आपण काय करतो लेफ्ट साइड छेदत एक ऍड करतो प्रत्येक वेळी तर एकच ऍड करतो प्लस 1 म्हणजे किती 13.81 क्लियर पॉज करून लिहा ठीक आहे सेकंड एक्झाम्पल बघायचं आता हे जे ना मी लिहिणार ना डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ओके log on b log a minus log b second example ठीक है बघा second चे example असणार आहे 52.79 उलट लेतो मी 52.79 आणि जे दुसरं जे असणार आहे 729.3 हे आपल्याला सॉल्व करायचे ओके लेट एक्स इज इक्वल टू 52.79 अपॉन 729.3 लॉग घेऊया लॉग एक्स इज इक्वल टू लॉग 52.79 अपॉन 729.3 ओके therefore log x log चा भागाकार log ची वजाबाकी log 52.79 minus log 729.3 साइड ला रेष आता हे लिहिण्याची काही गरज नाही ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 हे साइन कोणते माइनस ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 2 व्यवस्थित लक्ष द्या जरा ठीक आहे 52.79 ऑलरेडी बघितला होता पण 52.79 72.25 चेक करा तुम्ही ओके आणि 72.93 86.29 आहे का बघा 86.29 ठीक आहे दोन तुम्हाला मी सबट्रॅक्शनच्या मेथड शिकवणार आहे तुमची जुनी पद्धत त्या जुन्या पद्धतीने आपण जरी पुढे जाणार आहोत किंवा अजून एक नवीन मेथड आहे किंवा कदाचित तुम्हाला माहिती असेल दोन्ही मेथड्स बघा जुनी मेथड काय तुमची इथं 5 आहेत आणि इथं 9 आहेत 5 लहान आहे आणि 9 मोठा आहे तर वजाबाकी होणार का नाही मग आपण दोन काय करतो इकडे दोन मधले एक हातचा इकडे देतो म्हणजे इथे किती येणार आहेत 15 इथे किती राहतात 1 ओके आता इकडे लक्ष द्या 15 मधून 9 गेले 9 6 ओके आता इथे 1 आहेत आणि इथे 2 येत जाते का नाही जात परत एक आपण हातचा घेणार इथून म्हणजे इथे एक हातचा घेणार आपण 1 आणि इथे किती राहणार आता 11 मधनं 2 गेले 9 आता इथं 1 आहेत आणि 6 सबट्रॅक्शन करणं आहे परत आपण एक इथं हे करतो हातचा कॅरी इथे किती राहणार 6 म्हणजे 11 मधनं 6 गेले 5 ओके आता इथं 6 आहेत आणि इथे 8 आहेत काय करणार 6 आणि 8 आहेत ओके आता इथून एक कॅरी करायचा इथं जैसे आपण हातचा घेतो
लक्षात ठेवा ही स्टेप. डेसिमल पॉइंट्स इकडून ज्यावेळेस आपण एक कॅरी आणतो, डेसिमल पॉइंट्स इकडून ज्यावेळेस आपण कॅरी आणतो ह्या साईडून, त्यावेळेस नेहमी ऑलवेज बार वन किंवा मायनस वन. ओके, सिक्सटीन मधून एट गेली एट. आता हे जे कॅल्क्युलेशन, इट इज इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं आहे. आता बार वन म्हणजेच मायनस वन, हा प्लस वन. ओके, हा ह्यात ऍड करायचा नेहमी. हा साईन कशाला येणार, मायनस टू, हे करणार झिरो, आणि मायनस टू म्हणजेच बार टू. समजलं? बघा परत एकदा बघा, एक समजला बाकी काय अडचण येणार नाही. फायव्ह होते नाही तर नाईन होते जात नाही म्हणून एक आपण हातचा इथे घेतला, पंधरा झाले, पंधरातून नऊ गेले सहा, इथं किती राहिला वन, वन मधून टू जातात का नाही, मग परत यातून एक कॅरी गेला आपण वन, यातून दिला म्हणजे इथं किती राहिला वन, आणि अकरा मधून टू गेले नाईन्स, परत यातून एक दिला कॅरी, इलेव्हन मधून सिक्स गेले फाईव्ह, इथं किती राहिले सेवन मधून इकडे दिलं, त्यामुळे त्याकडे सिक्स राहिले, सिक्स मधून एट जातात का नाही, मग आपण इकडून कॅरी घेतला. जसं आपण इकडून कॅरी घेतो, बघा इकडून कॅरी घेतो, हा प्लस वन घेतो, त्यास इथं काय लिहायचं मायनस वन किंवा बार वन. क्लिअर? ज्यास इथं आपण प्लस वन घेतो त्यावेळेस इथं काय लिहायचं मायनस वन लिहायचं, प्रत्येक वेळी लिहायचं. जेव्हा इथलं आपण डेसिमल पॉइंटच्या इकडून ज्यावेळेस आपण कॅरी घेणार त्यावेळेस इकडे घालायचं बार वन. नंतर हे सगळं कॅल्क्युलेशन बघा, हे मायनस, हे प्लस आणि मायनस टू. क्लिअर? हे किती आलं बार टू. ठीक आहे, दुसरे एक मेथड तुम्हाला सांगतो, और एकच मी सांगणार आहे, आपण ह्याच पद्धतीने जाऊ. तुम्हाला कोणती जी योग्य वाटते ती करा. बघा, 1.7225 मायनस 2.8629. पूर्वी ही मी पद्धत वापरायचो, बऱ्याच जणांना तसं काय नाही, दोन्ही इझीच आहेत. आता इथं फायव्ह इथं नाही, इथं फिफ्टीन म्हणायचं, इथं फिफ्टीन म्हटलं, इथं कॅरी इथं घ्यायचं, फिफ्टीन मधून नाईन गेले सिक्स. ओके, आता इथं ट्वेल्व म्हणायचे, इथे लक्षात, कारण हा टू आणि हे टू आणि वन किती झाले थ्री असणार, तिथं किती असणार आहेत थ्री हा टू. ओके, मग इथं ट्वेल्व कन्सिडर करायचे, इथं काय घ्यायचं एक कॅरी घ्यायचं, ट्वेल्व मधून थ्री गेले नाही. आता इथं काय टू आहे, इथं किती आहेत सेवन होत नाही, मग काय करायचं इथं ट्वेल्व ज्यावेळेस कन्सिडर करणार त्यावेळेस इथं काय घ्यायचं एक कॅरी. हे ट्वेल्व मधून सिक्स अँड सेवन किती फाईव्ह, परत इथं किती नाईन आणि इथं किती सेवन, परत इथं कॅरी घ्यायचं, इथं सेवन्टीन करायचं आणि इथं वन, आणि सतरातून नऊ गेले आठ. आणि हे कॅल्क्युलेशन बघा, आता हा वन, हा मायनस टू, जेव्हा इथं कॅरी येतो त्यावेळेस हे साईन नेहमी द्यायच, हे जाईल मायनस टू. कुठली मेथड, मला तर ही सोपी वाटते, मी पण वाटते, तुम्ही कोणती यूज करू शकता. क्लिअर? समज असेल तर परत व्यवस्थित व्हिडिओ बघा, पॉज करून व्यवस्थित व्यवस्थित बघा, मी समजेल तुम्हाला. क्लिअर? ठीक आहे, मग आता लॉग एक्स बार टू 8596. आता आपल्याला एक्स पाहिजे, मग अँटीलॉग, लॉग एक्स अँटीलॉग बार टू 8596, हे तर काय एक्स. आता बार आलेले अँटीलॉग बघताना हाऊ टू से अँटीलॉग रिथम, अँटीलॉग रिथम मध्ये आपण शिकलो ज्यावेळेस बार येईल इथं त्या सुरुवातीला काय करायचं झिरो पॉईंट देऊन ठेवायचा, काय करायचं झिरो पॉईंट बार आल्यानंतर.
आणि ह्यात एक काय करतो आपण प्लस वन नेहमीच ऍड करतो. म्हणजे बार टू म्हणजेच काय असतात मायनस टू आणि हा प्लस वन, म्हणजेच काय ना मायनस वन म्हणजेच किती झिरो वन झिरो. आणि 85 चा 96 बघा, 85 चा 96 7238 7238 पॉज करून लिया पटकन. क्लियर? पुढचं एक्झाम्पल बघू. दोन्ही तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते ना ते. कोणती तुम्हाला मेथड योग्य वाटते तेही तुम्ही करू शकता. पुढचं एक्झाम्पल बघू. 4.812 अपॉन 0.06252. लेट एक्स 4.812 0.06252. ओके बघा लॉग घेऊ, लॉग एक्स लॉग 4.812 0.06252. ओके लॉग एक्स असाच लॉगचा भागाकार लॉगची वजाबाकी. लॉग 4.812 - log 0.06252. बघा आता आहे का बरोबर. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स, हे जे कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार आहे झिरो, आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे बार टू. साईन कोणतं? मायनस. 48 चा 1 2 आणि 62 चा 5 2 पटकन लॉग बघा, तुम्ही लॉग बघा 2 मिनिटात. बघा लॉग बघा 48 चा 1 2 आणि 62 चा 5 2. बघितले बाकी देतोय 68 23. आणि 62 चा 5 2 69 60 69 60. अजून एकदा तुम्हाला मी सबट्रॅक्शन परत एकदा 2 मेथडनी दाखवणार आहे, तुम्हाला इझी जे ते करा. 3 मधून 0 3 हे 2 आहे तिथं 6 आहे, इथून 1 हातचा देऊ आपण, म्हणजे किती येणार आहे इथे 12. इथे किती राहणार? 7. 12 मधून 6 गेले 6, इथं 7 येते नाही तर 9. ह्याच्याकडून आपण एक इथे किती राहणार 5. हे 17 मधून किती 9 गेले 8. आता इथं 5 आहेत आणि इथं 7 आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे कॅरी देतो त्यावेळेस नेहमी बार 1 किंवा मायनस 1. आणि 15 मधून 7 गेले. क्लियर? आता बघा हे कॅल्क्युलेशन. हा मायनस, हा प्लस झिरो करायचा, हा मायनस आणि हा मायनस काय होईल? बघा हे मायनस मी मानतो आणि हे मायनस टू, म्हणजे काय होईल? मायनस वन प्लस झिरो मायनस मायनस काय होईल? प्लस टू, म्हणजे मायनस आणि हा टू म्हणजे काय मिळेल? क्लियर? बघा व्यवस्थित समजून घ्या.
आता दुसरे एक मेथड बघू, एकच शेवटचे आपण, तुम्हाला जी योग्य वाटते ती मी प्रत्येक वेळी रिपीट करणार नाही, एकच कुठली तर ही घेऊया आपण म्हटल्यास. बघा 0.6823 मायनस बार 2 7960 3 तसाच. आता इथं 2 आहे, तिथं 6 आहेत, मग इथं आपण 12 लिहिल्यानंतर इथं काय लिहायचे 1, मग 12 6 गेले 6, इथं 8 आहेत, हे इथं किती 10 आहेत, मग इथं आपण 1 इथं लिहू त्यावेळेस इथं किती 18 मधून 10 गेले 8, आता इथं 6 आहेत आणि इथं किती 8 आहेत, जर आपण इथं 16 लिहिले तर इथं किती लिहावं लागते 1 लिहायचे, 12 नाही. त्या मेथडला वर ज्यावेळेस आपण ही त्यावेळेस मायनस, आणि ज्यावेळेस सी वापरू आपण त्यावेळेस इथं 1 मायनस लिहायचं नाही. ओके, मग 16 मधून 8 गेले 8. आता हे कॅल्क्युलेशन बघा, हे व्यवस्थित लक्षात, हे काय 0 नाहीच. मग हा बघा -2, हा मायनस, नंतर हा 12, आणि ज्यावेळेस इथं आपण कॅरी आणतो त्याला हे साईन द्यायचं, म्हणजे मायनस मायनस प्लस 2, हा -1, म्हणजे किती येतील, क्लिअर क्लिअर. आणि ॲक्टेन्शनचा 6 बघायचा, बघा आता देअरफोर लॉग एक्स 1.8863, अँटी लॉग लॉग एक्स अँटी लॉग 1.8863 इथं काय मिळेल एक्स. आता 1 आहे त्यामुळे इथं 0 वगैरे द्यायची काही गरज नाही, मग डायरेक्ट 88 बघा, 88 76 96 आणि काय ते ऍड करतो 112 डेसिमल पॉइंट. क्लिअर, पॉज करून द्या. उलट करू एक एक्झाम्पल बघा, 4.06252 अपॉन 4.81. ओके, लेट एक्स एक्स वर काय म्हणायचं, 0.06252 अपॉन 4.812. ओके, लॉक 0.06252 अपॉन 4.812. आता लॉगचा भागाकार लॉगचे वजाबाकी, 0.0625 मायनस लॉग 4.812. क्लिअर. बघा आता ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स, बार 2 मायनस साइन, ह्याची 0, आणि ऑलरेडी ह्याचा आपण 62 बघितलेला आहे, 62 5 2 हा 79 60 आणि 48 12 68 23. ओके, आता इथं बघा 10 मधून 7 सॉरी 3 गेले 7, इथं किती राहिले 5 मधून 2 गेले 3, 9 मधून 1, 7 मधून 1, आणि बार 2 म्हणजे स्कॅनर आहे, सिंपल 11 37 म्हणजे काय मिळेल आपल्याला, बार 2 11 37. अँटी लॉग घेऊया, बार 2 11 37 इथं एक्स राहील. आता बार मध्ये आलं त्यावेळेस 0 द्यायचा आणि ह्यात एक ऍड करायचा, म्हणजे -2 +1
मायनस वन म्हणजे एक झिरो आणि अकराचा तीन सात, अकराचा तीन सात बघा बारा नव्याण्णव, बारा नव्याण्णव क्लिअर, पॉज करून लिहा. पुढचं फिफ्थ नंबर शहाऐंशी बारा अपॉन नाईन टू टू फोर, नाईन टू टू फोर ओके, एट सिक्स वन टू नाईन टू टू फोर. लेट एक्स इज इक्वल टू एट सिक्स वन टू नाईन टू टू फोर. टेकिंग लॉग बोथ साइड्स 8612 9224. लॉग एक्स, लॉगचा भागाकार लॉगची वजाबाकी, लॉग 8612 मायनस लॉग 9224 ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 3, मायनस साइन ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स 3. 8612 8612 त्र्याण्णव एक्कावन्न, त्र्याण्णव एक्कावन्न आणि ब्याण्णवचा दोन चार नाईन सिक्स फोर नाईन, नाईन सिक्स फोर नाईन. आता एका मेथडनी बघू, फर्स्ट किंवा सेकंड तुम्हाला जी सोपी वाटते ती तुम्ही यूज करू शकता. इथं वन आहेत, इथं नाईन आहेत, मग इथून एक कॅरी घेऊ, इथं किती राहतील फोर, इथे एक आल्यावर काय होईल इलेवन, इलेवन मधून नाईन गेले ओके, हे फोर मधून फोर गेले झिरो, हे थ्री आहेत इथं नाईन आहेत, इथून एक कॅरी घेऊ, इथं किती राहतील एट, इथं थर्टीन, थर्टीन मधून सिक्स गेले किती राहणार सेवन ओके. आता इथं एट आहेत इथं नाईन आहेत, मग इथं आपण एक कॅरी घेऊ, ज्यावेळेस कॅरी घेतो त्यावेळेस आपण इथं काय घेतो बार ओके, त्यास आपण काय लिहितो बार लिहितो ओके. एटीन मधून नाईन गेले नाईन, आता हे कॅल्क्युलेशन, हे मायनस, हा प्लस करायचा, ह्यात हा ऍड करायचा, हा मायनस थ्री हे जाईल म्हणजे मायनस म्हणजेच बार वन, बार वन. दुसऱ्या मेथडने करता का तुम्ही? तुम्ही नंतर चेक करू शकता दुसरे मेथड्स ओके. बघा लॉग एक्स करणार आहे बार नाईन सेवन झिरो टू, अँटीलॉग लॉग एक्स अँटीलॉग बार वन नाईन सेवन झिरो टू, हे काय होईल कॅन्सल, हा बार आलेला आहे झिरो पॉईंट, ह्यात एक ॲड करायचा मायनस वन प्लस वन म्हणजे झिरो, नो झिरो, सत्त्याण्णवचा झिरो दोन त्र्याण्णव सदोतीस. चेक करा अँटीलॉग बरोबर आहे का, त्र्याण्णव सदोतीस आहे का चेक करा, पॉज करून लिहा.